नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक लक्षवेधी माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, मग आहार असो किंवा धार्मिक कार्य किंवा मंगल कार्य, हळद मात्र वापरली जाते। मसाल्यात हळद वापरली जाते, खाण्यापिण्यामध्ये हळद वापरली जाते, कारण ती रंगत येण्यासाठी। हळद औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे। ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत। हळदी वापरून अनेक गृहीय समस्या सोडवता येऊ शकतात। बघा, हळदीच्या पिवळ्या रंगाला बृहस्पती ग्रहाशी जोडून बघितलं जातं, म्हणून जातकाच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबूती प्रदान करण्यासाठी हळद वापरली जाते। तसेच जीवनात धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हळद वापरली जाते। गाठ असलेली हळद पिवळ्या दोऱ्यात बांधून आपल्या बाजूला किंवा गळ्यात घातलं, कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने शुभ फल प्राप्ती होते आणि धनासंबंधीच्या आपल्या समस्या सुटून जातात। बघा, तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या रंगाची आणि नारंगी रंगाची देखील असते। पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती आणि काळ्या हळदीचा संबंध शनिदेवाशी संबंध येतो, आणि नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्रहासाठी करतात। कर्करोग किंवा पोटासंबंधी आजारी लोकांनी हळदीचे दान करावे, दररोज हळदीचा टीका लावून घराबाहेर पडावे, याने वाणीला देखील शक्ती मिळते। तसेच विवाहात अडचण येत असेल तर अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी। या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळल्याने पाण्याने सूर्याला अर्ध द्यावे आणि सूर्य अर्ध देत असलेल्या लोट्यावर हळद लावावी, आणि अर्ध देण्यानंतर तीच हळद आपल्या कपाळावर आणि गळ्यावर लावावी। याने सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग जुळून येतात। अशा प्रकारची माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा अशाच प्रकारची माहिती जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल। धन्यवाद।